नमस्कार, मी सचिन बडे, मॅक्स मार्शमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हैदराबादचा प्रश्न ज्वलंत असतानाच त्यानंतर सकाळी आपल्या ऐकण्यास मिळाले की हैदराबाद येथे झालेलं एन्काउंटर, त्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट निकम सर, त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सर, हैदराबाद घटनेवर प्रतिक्रिया काय आहे? सामान्य माणूस आज आनंदित झाला आहे, कारण ज्यांनी हे हीन कृत्य केलं ते मरण पावलं. सर्वसाधारणपणे सामान्य माणसाची प्रतिक्रिया हीच असते आणि तीच माझी असेल. परंतु कायद्याचा अभ्यासक आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून माझ्या मनात देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले की आरोपी ठार केल्यानंतर लोकांमध्ये जी आनंदाची प्रतिक्रिया उमटली, याचाच अर्थ की आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. लोकांचा कायद्यावरचा विश्वास आणि कायद्याची प्रक्रिया यापासून लोक दूर चालले आहेत, त्याचंच एक द्योतक आहे. परंतु ज्या वेळेला समाजात अशी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला आपण अराजकताकडे जातो की काय, अशी साधार भीती आज माझ्यासारख्या नागरिकांच्या मनात उपस्थित आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याने प्रस्थापित केलेलं राज्य व रूल ऑफ लॉ यावरती विशेष पद दिलेला आहे, हे देखील आपण लक्षात ठेवलं. आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते तरी सुद्धा एन्काउंटर होऊ शकतो का? सर, एक की पोलीस असो किंवा सामान्य माणूस असो, प्रत्येकाला स्वतःचं रक्षण करण्याचा जीव वाचवायचा अधिकार आहे. कायद्याने तो अधिकार देखील दिलेला आहे. स्वतःचा जीव वाचवताना जर दुसरा तुमचा जीव घेत असेल तर दुसऱ्याला नाहीसं करणं हे देखील कायद्याने मान्य आहे. परंतु याला काही देखील लिमिट्स आहेत आणि या लिमिट्समध्ये राहून जर एखादी व्यक्ती तसं वागत असेल तर कायद्याचा देखील तो परवाना आहे, अर्थात दुसऱ्याला ठार करण्याचा परवाना नाही. परंतु स्वतःचं रक्षण करताना दुसऱ्या व्यक्तीला ठार करावं लागत असेल तर ते कायद्याला मान्य आहे, त्याकरता कायद्याची देखील बंधनं आहे. त्यावेळेस पोलिसांची जबाबदारी काय होती? पोलिसांची जबाबदारी काय होतं हे अजून पूर्ण तपासांतीच बाहेर मिळेल. अर्थात या संपूर्ण हैदराबादच्या घटनेची न्यायालयीन चौकशी होईल. न्यायालयीन चौकशीत पोलिसांनी केलेला गोळीबार समर्थनीय होता की नव्हता याच्यावर देखील ही बाब अभ्यासली जाईल आणि सगळं परिस्थितीचं विश्लेषण करून न्यायालयीन चौकशीत जो निर्णय त्यानुसार पुढील कार्यवाही होऊ शकते. प्रकरणामध्ये उशीर होतो त्याविषयी नागरिकांच्या मनामध्ये क्रोध होतो, निश्चितपणे स्त्रियांवरील अत्याचार हा अत्यंत गंभीर आणि ज्वलंत विषय. याविषयी जे आरोपी दोषी असतात त्यांना कठोर शिक्षा होण्याची देखील आवश्यकता आहे. परंतु आज कठोर शिक्षेची अंमलबजावणी फार उशिरा केली जाते आणि त्या उशिरामुळेच आज न्यायालयीन प्रक्रियेबद्दल लोकांच्या मनात साधारण भीती उपस्थित होते. अशा रीतीने लोकांच्या मनात चिंता होणं, लोकांना भीती निर्माण होणं हे माझ्या मते अत्यंत विचारपूर्ण विचार करणारी बाब आहे आणि म्हणून शासनाला देखील न्यायालयीन व्यवस्थेने देखील त्यात अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. तर लोकांचा कायद्यावर असलेला विश्वास हा गाढ पाहिजेच, कायदा करू शकतो. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हैदराबाद पोलिसांनी असा कुठेही दावा केला नाही आम्ही न्याय दिला. हैदराबाद पोलिसांनी सांगितलं की आम्ही आमच्या स्वसंरक्षणा करता गोळीबार केला, त्या गोळीबार चौघट ठार झाले, असाच त्यांचा दावा आहे. अनेकांनी एन्काउंटर झाला म्हणून जल्लोष साजरा केलाय, पेढे आणि मिठाई वाटली, पण आपलं काय म्हणतो? लोकांनी जल्लोष आनंद व्यक्त करणं ही त्यावेळेची सहज सुलभ नैसर्गिक प्रतिक्रिया. परंतु कायद्याचा विद्यार्थी, कायद्याचा अभ्यासक म्हणून मला अशी प्रतिक्रिया व्यक्त करता येणार नाही. कारण असं आहे की पोलिसांनी देखील असं म्हटलं नाही की आम्ही न्याय दिला किंवा आम्ही गुन्हेगारांना ठार केलं. पोलिसांनी जे कृत्य केलं त्याला लोकांची भावना आहे की त्यांनी न्याय दिला. पोलीस न्याय देत नाही, न्यायालय हा न्याय मिळत असतो, हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जया बच्चन यांनीही या गोष्टीला समर्थन केलेलं आहे, हे कितपत योग्य आहे? लोकशाही राज्यात प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतःची मतं मांडू शकतो आणि म्हणूनच मी आज ही माझी मतं आपल्यासमोर मांडित आहे. कायद्याचा अभ्यासक, कायद्याचा विद्यार्थी म्हणून जे मला योग्य वाटलं ते मी आपल्यासमोर सांगितलं आहे. या प्रकरणामुळे पोलिसच न्याय देतात अशी समाजाची एक भावना निर्माण व्हायला लागली, एवढा आपल्या बरोबर. मला नाही वाटत की समाजातली अशी भावना निर्माण होईल की पोलीस न्याय देतात. ही क्षणिक सहज प्रतिक्रिया लोकांची आहे की आरोपी ठार झालं ही फार चांगली गोष्ट झाली, परंतु पोलिसांनी ठार केलं किंवा पोलिसांचा उदोउदो करणं हे
हे माझ्या मते कायद्याला मान्य नाही, कायद्याला अभिप्रेत देखील नाही. एका मुलीचा जीव जातो, नंतर तिला न्याय मिळतो, मग यासाठी काय केलं पाहिजे? ही घटना अशी घडूच म्हणून म्हणूनच आम्हाला सिस्टीम मध्ये बदल केला पाहिजे. असे जे स्त्रियांवरील अत्याचार असतील त्याच्या शब्दांवर खटल्यांचा त्वरित निपटारा लागणं, आरोपी आपल्या कायद्याचं तत्व की प्रत्येक व्यक्ती निर्दोष समजले पाहिजे जोपर्यंत गुन्हा त्यांच्याविरुद्ध सिद्ध होत नाही, आणि मग तो गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याची शिक्षा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी विशिष्ट वेळेत मर्यादित व्हायला हवी, ही देखील तेवढी गोष्ट खरी आहे. आणि म्हणून आज समाज धुरीणांना हा विचार करावा लागणार आहे की लोकांचा कायद्यावरचा विश्वास आपल्याला अधिक दृढ कसा करता येईल, या अशा प्रकारचे स्त्रियांमधील अत्याचार खटले त्वरित कसे निपटारा देता येतील, काय वेळेची मर्यादा घालता येईल, या सुद्धा बाबी चर्चेला जाणं आवश्यक आहे. तर आपण सविस्तर चर्चा साहेबांसोबत केलेली आहे. तर पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.